भारतासह संपूर्ण जगाला ज्या क्षणाची प्रतीक्षा होती तो सुवर्ण क्षण अखेर सत्यात अवतरला। चंद्रयान 3 च्या विक्रम लँडरचे बुधवारी सायंकाळी 6:04 मिनिटांनी चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीरित्या पदार्पण झाले। विशेष बाब म्हणजे दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला असून चंद्रावर अवकाशयान उतरविणारा अमेरिका, रशिया, चीन या देशांमध्ये आता भारताचाही समावेश झाला आहे। यावेळी इस्रोचे शास्त्रज्ञ पंतप्रधान नरेंद्र मोदीसह करोडो भारतीय व जगभरातील नागरिकांनी या ऐतिहासिक क्षणाचे मोठ्या हर्षोल्लासात स्वागत केले। भारताच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणारी ही कामगिरी किती मोठी आहे हे समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। सर्वप्रथम इस्रोच्या सर्व अधिकाऱ्यांचा, सगळ्या स्टाफचा खूप खूप अभिनंदन। यशस्वीरित्या आपण चंद्रावर आज पोहोचलेलो आहोत। संध्याकाळी 6:04 मिनिटांनी हा क्षण आपण अनुभवला। हा भारताच्या इतिहासातीलच नव्हे तर जगाच्या इतिहासातील हा एक खूप मोठा क्षण आहे, जेव्हा भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपले पाय ठेवलेले आहेत, आपले यान तिथे पाठवलेले आहेत। हे खूप मोठं यश आहे आणि येणाऱ्या भविष्यामध्ये ज्या आपण मोहिमा राबवणार त्यात हा एक खूप मोठं याचं योगदान राहील हे नक्कीच आहे। या यशाद्वारे इस्रोच्या शिरपेचात एक पुन्हा एक मानाचा एक मोठा तुरा आपण लावण्यात यशस्वी झालेलो आहोत। तुम्हाला माहिती असेल की 2019 आपण आपलं हे प्रयत्न चंद्रावर उतरण्याचा प्रयत्न फसलो होतो, पण यावर्षी आपण सफलतापूर्वक यशस्वीपणे आपण चंद्रावर आपले पाय रोवले आहेत आणि अशीच यशस्वी वाटचाल आपण भविष्यात करीत राहू। आपलं जे पुढची जे अंतरिक्ष मोहिमा आहेत गगनयान आणि समोर आणखी भरपूर काही वाढून दिलेलं आहे आपल्यासमोर, आणि हे सगळं यश पुन्हा 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 भारताच्या नशिबात येईल अशीच आशा आणि अशी अपेक्षा। आपण पूर्ण विश्वात आपण सिद्ध केलेलं आहे की आपलं जे तंत्रज्ञान आहे ते एवढं विकसित झालेलं आहे की आपण चंद्रावर यशस्वीपणे उतरू शकतो हे आपण सिद्ध केलेलं आहे। हे पहिलं यश। त्याच्यानंतर दुसरं म्हणजे आता पुढची जी 14 दिवस हे जे यान आहे विक्रम आणि प्रज्ञान हे त्या चंद्राच्या पृष्ठभागावर राहून तिथली जी काही माहिती गोळा करेल आणि ते आपल्या पृथ्वीपर्यंत येईल, आपल्यापर्यंत पोहोचेल आहे, या माहितीचा उपयोग भविष्यात येणाऱ्या आपल्या ज्या मोहिमा आहेत त्याच्यासाठी पायभार उघडेल आणि आपल्याला माहिती पडेल की चंद्राच्या पृष्ठभागावर काय काय आहे, त्याच्या मातीत किती पाणी आहे, किती कोणकोणते मिनरल्स, कोणकोणते केमिकल्स त्याच्या मातीत आहेत, त्या सगळ्यांची माहिती आपल्याला याद्वारे भेटणार आहे। आणि नक्कीच आपण भारत हा एक चौथा देश बनलेला आहे की ज्यांनी आपलं यान सुरक्षितपणे चंद्रावर उतरवलेलं आहे, तर याद्वारे आपलं भारताचं जे तंत्रज्ञान आहे, भारताचं इस्रो आहे याचं नाव जगाजगात पोहोचलेलं आहे, घराघरात पोहोचलेलं आहे आणि भविष्य काळात आपल्या ज्या अंतरिक्ष मोहिमा होतील त्याच्यासाठी पूर्ण विश्व आता इस्रोकडे एका सन्मानपूर्वक नजरेनं बघणार। नक्कीच हे खूप आव्हानात्मक होतं, फक्त साऊथ पोलच नव्हे तर चंद्र उतरणं ही सुद्धा एक खूप मोठी आव्हानात्मक कार्य आहे आणि त्यातल्या त्यात दक्षिण ध्रुवावर उतरणं हे त्यातूनही कठीण असं कार्य होतं आणि ते आपण सफलतापूर्वक आपण ते करून दाखवलेलं आहे दक्षिण ध्रुवावर। याच्यासाठी की दक्षिण ध्रुवावर चंद्रयान 1 पाण्याचा जे मुबलक प्रमाणात पाणी तिथे आहे त्याचा त्यांनी शोध घेतलेला होता आणि त्याचाच प्रूफ त्याला प्रूव्ह करण्यासाठी आज चंद्रयान 3 तिथे पोहोचलेला आहे आणि आता जेव्हा तर त्या तिथल्या मातीचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा आपल्याला माहिती पडेल की तिथे पाणी आहे किंवा तिथे जे काही मिनरल्स आहेत त्याचा वापर आपण आपल्या भविष्यासाठी कसा करता येईल याचं ज्ञान आपल्याला या मोहिमेद्वारे मिळतं। चंद्राच्या पृष्ठभागावर चंद्रयान 3 यशस्वीरित्या सॉफ्ट लँडिंग करत नवा इतिहास रचला असतानाच सोशल मीडियाच्या जगतातही भारताने नवा इतिहास रचला आहे। इस्रोच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर 6:04 तब्बल 80,49,688 लोकांनी चंद्रयानचे लँडिंग होताना लाईव्ह स्ट्रीमिंगमध्ये सहभाग घेतला आहे। यापूर्वी हा विक्रम 2022 फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत 6.5 दशलक्ष दर्शक असा नोंदविला गेला होता, त्यामुळे भारताने हा देखील एक जागतिक विक्रम मोडीत काढला आहे। नागपूरहून विशाल देवकर, न्यूज 18 मराठी।